मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या सोबत मोनी वराडे सरपंच कटनगल्ल्याचे आलेले आहे. तेथील केलेले कार्य आपल्याला मॅडम सांगा. नमस्कार. नमस्कार. माझे नाव सौ मोहिनी अविनाश वराडे सरपंच ग्रामपंचायत कटंगिकला इथली असून मला आता एक वर्ष होत मी इथं या पदावर कार्यरत आहे. आणि आमच्या गावामध्ये एक उपकेंद्र आहे, पीएससी आहे, दोन जिल्हा परिषद शाळा आहे, तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सुद्धा आहे, तलाठी ऑफिस आहे. आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही 15 वित्त आयोग मधून विविध प्रकारचे काम करत असतो. तसे आमच्या गावाला आमच्या गावाची लोकसंख्या 5000 वरती असल्यामुळे आम्हाला नागरी सुविधा आणि जनसुविधा सुद्धा या योजनेअंतर्गत आम्ही गावामध्ये रोड, नाली, रस्ता असे विविध प्रकारचे आम्ही काम करत असतो. तसेच आमच्या गावामध्ये दोन जिल्हा परिषद शाळा आहेत, त्यामध्ये जे मुलं आहेत त्यांचा सर्वांगीण विकासाकरिता आम्ही नेहमी अग्रेसित असतो. आणि त्यांच्या विकासाकरिता जे आमच्याकडून आमच्या ग्रामपंचायत मार्फत जे काही सोयी सुविधा असतात ते आम्ही त्यांना पुरवत असतो. तसेच आमच्या ग्रामपंचायत मधून 15 वित्त आयोग या मार्फत आम्ही शाळांमध्ये प्रोजेक्टर दिलेले आहेत मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता. तसेच प्रिंटर दिले आहे, कम्प्युटर दिले आहे, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक जो शिक्षणाचा दर्जा आहे तो उंचवण्यासाठी नेहमी आम्ही अग्रसित असतो. तसेच आमच्या गावामध्ये पीएससी आहे, त्यामध्ये सुद्धा आम्ही आता इन्व्हर्टर सुद्धा दिला आहे की जेणेकरून जे आमचे लाभार्थी आहेत, जे गरोदर माता आहेत आणि डिलिव्हरी करता आमच्या गावामध्ये डिलिव्हरी रूम सुद्धा आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. तर यामध्ये कसल्याही प्रकारची डिलिव्हरी करताना कसल्याही प्रकारची अडीअडचणी आणि गैरसोयी न होण्याकरिता आम्ही तिथं इन्व्हर्टर सुद्धा आम्ही दिलं आहे. तसंच आमच्या गावामध्ये आम्ही आधी म्हणजे गोड पाण्याचा एक मुद्दा निर्माण झालेला होता की जे कनेक्शन तिथं आमच्या लाभार्थ्यांना मिळत नव्हते, तर मी स्वतः त्या जो प्राधिकारीचा ऑफिस आहे तिथं जाऊन लाभार्थ्याचा तो पाण्याचा प्रश्न आम्ही मिटवला. आणि आता घरोघरी सुद्धा जल जीवन मिशन अंतर्गत गोड पाण्याची नळ योजनाही चालू आहे. तसेच आमच्या गावामध्ये हगणदारी मुक्त म्हणून आम्ही घरोघरी शौचालय सुद्धा आम्ही ऑनलाईन केले आहे आणि सगळ्यांना ते मिळालेले आहेत. तसंच आमच्या गावामध्ये घरकुल योजना आता आम्ही नुकतीच आम्ही मोदी आवास योजना अंतर्गत गावामध्ये सुद्धा लाभार्थ्यांना ओबीसीवाल्यांना मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसंच आमच्या गावामध्ये जी श्रावण बाळ योजना अंतर्गत आणि निराधार योजना अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत त्यांना पण आम्ही अग्रसित करत असतो आणि त्यांना प्रोत्साहन देत असतो. आणि जेणेकरून त्यांचा जो त्यांचा स्तर आहे तो उंचविण्याचा मी प्रयत्न करत असतो. तसंच आमच्या गावामध्ये तलाठी कार्यालय सुद्धा आता होतं, पण आता त्यांना पुन्हा अजून तलाठी कार्यालय नवीन होत आहे की जेणेकरून आमचा आपला हा देश कृषिप्रधान देश आहे आणि आपली ही जनता पूर्ण ग्रामीण आपण एरियामध्येच राहत असतो. कारण तलाठी ऑफिस हा मेन असतो. तर आमच्या कटंगी कलामध्ये गुजरी चौकमध्ये तलाठी हा ऑफिस नवीन निर्माण होत आहे, जेणेकरून आमच्या पूर्ण जे लाभार्थी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना सुख सुविधा मिळविण्यासाठी आम्ही नेहमी अग्रसित असतो. तसंच मला एक आता नवीन कार्य करायचे आहे, ते म्हणजे आमच्या गावामध्ये जे स्मशानभूमी आहे त्याचं सौंदर्यीकरण करणे. तसेच आमच्या गावामध्ये वाचनालय हे सुद्धा नवीन निर्माण करणे आहे. तसेच आमच्या गावामध्ये जे अंगणवाडी सेविका आहे ते सुद्धा जे 0 ते 5 वर्ष वयोगटाचे लहान बालक असतात, गरोदर माता असतात, स्तंभ माता असतात, त्यांना सुद्धा आमच्या ग्रामपंचायत तर्फे सुद्धा आम्ही त्यांना नेहमी मदत करत असतो. आणि एवढे बोलून मी आपली इथे शब्द विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मन मोकळेपणाने मॅडमने आपल्याला सांगितले आहे. सतीश पारधी, नवराष्ट्र, गोंदिया.